महागाईचा विचार करता ईपीएस पेन्शनधारकांना वाढीव पेन्शन मिळावी यासह अन्य मागण्यांसाठी ई पी एस नाईन्टी फाईव्ह राष्ट्रीय संघर्ष समितीनं भविष्य निर्वाह निधी कार्यालयासमोर निदर्शनं केली यावेळी भविष्य निर्वाह निधीनं काढलेल्या चुकीच्या आदेशाची होळी करण्यात आली संघर्ष समितीच्या वतीनं भविष्य निर्वाह निधी क्षेत्रीय कार्यालयातील अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं ईपीएस पेन्शन धारकांना वाढीव पेन्शन दिली जावी असे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं दिले आहेत न्यायालयाच्या या निर्देशाची भविष्य निर्वाह निधी कार्यालयानं तातडीनं अंमलबजावणी करावी या मागणीसाठी देशभरातील सर्वच जिल्ह्यातील भविष्य निर्वाह कार्यालयासमोर ई पी एस पेन्शन धारकांकडून निदर्शनं करण्यात आली कोल्हापुरातही भविष्य निर्वाह निधी कार्यालयासमोर ई पी एस नाईन्टी फाईव्ह राष्ट्रीय संघर्ष समितीनं आपल्या विविध मागण्यांसाठी जोरदार निदर्शनं केली यावेळी चुकीच्या आदेशाची होळी करण्यात आली ई पी एस पेन्शनधारकांना वाढीव पेन्शन महागाई भत्ता आणि वैद्यकीय सेवा मिळावी अशी मागणी संघर्ष समितीनं केली मागणीचं निवेदन भविष्य निर्वाह क्षेत्रीय कार्यालयाचे अमित चौगुले यांना देण्यात आलं आंदोलनात ई पी एस नाइंटी फाईव्ह राष्ट्रीय संघर्ष समितीचे सुरेश मगदूम बी आय यादव एन एस पाटील सी डी ऐनापुरे उमेश कसबेकर संजय साळोखे यांच्यासह जिल्ह्यातील ई पी एस पेन्शनधारक सहभागी झाले होते